गावगाड्यात अत्यंत उपेक्षित अशा मातंग समाजातील सामान्य कार्यकर्ता म्हणून अमित गोरके यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली. परिषदेच्या 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपला आमदारांच्या संख्याबळानुसार 5 जागा मिळणार आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, परिणय फुके या रती महारथींच्या बरोबर अमित गोरके यांचे नाव भाजपने जाहीर केले. मुळात ही नावे निश्चित करताना जातीय समीकरणाला महत्व देण्यात आले हे लक्षात घेतले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्रात पाणीपत झाले आणि अवघ्या 9 जागा मिळाल्या. मुळात भाजपचा आधार असलेला इतर मागास म्हणजे ओबीसी समाज तसेच आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर मागास समाज काँग्रेस शिवसेनेकडे सरकला हे निकालात लक्षात आले. आता या घटकांचा जनाधार पुन्हा मिळवण्याचा भाजपचा खटाटोप आहे. वंजारी म्हणून पंकजा मुंडेंना टार्गेट करून पाडण्यात आले. आता त्यावर मलमपट्टी म्हणून पंकजा तसेच परिणय फुके यांना संधी देण्यात आली. मराठा आरक्षणात सगळेस्वऱ्याच्या मुद्द्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येणार हे लक्षात आल्याने नाराज माळी समाजाचे प्रतिनिधी म्हणून पक्षाच्या युवा मोर्चाचे नेते माजी आमदार योगेश टिळेकर यांना संधी मिळाली. शेतकरी नेते म्हणून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाली आहे. सर्व बड्या नेत्यांत गोरके यांना संधी कशी मिळाली यावर अधिक खल सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपसह अन्य राजकीय नेत्यांना हा प्रश्न पडलाय. शहरात चिंचवड मधून अश्विनी जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे हे 2 भाजपचे आमदार आहेत. निष्ठावंतांपैकी महिला प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी मधील सोनार समाजाच्या म्हणून 2 वर्षापूर्वी उमा खापरे या भाजपातून आमदार झाल्या. पिंपरी चिंचवड शहराला 5वा आणि भाजपला 4था आमदार मिळणार आहे. आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जात हा सर्वात महत्वाचा निकष ठरल्याने गोरखेंना संधी मिळाली. तसे पाहिले तर शहरात सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, अनुप मोरे, अमोल थोरात, रवी लांडगे यांच्यासह अनेकांनी भाजपसाठी आयुष्य वेचले. 8 नगरसेवक निवडून आणू शकतील असे किमान 10-20 माजी नगरसेवक भाजपकडे आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. आमदारकीसाठी माजी पक्षनेते एकनाथ पवार हे शहर आणि भाजप सोडून कंधार नांदेड तालुक्यात शिवसेनेकडून तयारी करत आहेत. मागास समाजात चळवळीतील कार्यकर्ता तसेच रामदास आठवले यांच्या समर्थकांपैकी चंद्रकांता सोनकांबळे 2 आमदारकीला पराभूत झाल्या. अशा सर्वातून केवळ गोरके यांना संधी मिळाली कारण भाजपला आता पुन्हा सोशल इंजिनिअरिंग महत्वाचे वाटते. लहान वयातील कर्तृत्व नेतृत्व. अमित गोरके यांचे अगदी लहान वयातील कर्तृत्व हा सुद्धा एक महत्वाचा गुण म्हणावा लागेल. काळभोर नगर येथील राष्ट्रतेज गणेश तरुण मंडळाचा कार्यकर्ता दिवंगत शिवसेना खासदार गजानन बाबर आणि त्यांचे बंधू मधुकर बाबर यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता अशी गोरके यांची मूळची ओळख. राजकारण बाजूला ठेवून नॉवेल इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था स्थापन करून ती नावारूपाला आणली. असा कार्यकर्ता आपल्याकडे पाहिजे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरके यांना मातंग समाजोद्धारासाठी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले 600 कोटींचे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. कोणालाही न दुखवता भाजपच्या कोअर ग्रुप मध्ये गोरके यांनी प्रवेश केला. खरे तर ते पिंपरी राखीव मतदारसंघातून तयारी करत होते पण मतांच्या जातीय गणितात ते निवडून येणे अशक्य असल्याचे स्वतः फडणवीस यांनी ताडले आणि त्यांना सरळ विधान परिषदेवर संधी दिली. अत्यंत विश्वासातले म्हणजे फडणवीस यांचे नाक कान आणि डोळे म्हणून गोरके आहेत हे सुद्धा एक कारण ठरले. काळभोर नगर परिसरात एकेकाळी सायकलवर पेरू विकणारे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अमित गोरके आता आमदार होते. गेली 10-12 वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहिल्याचे हे फळ आहे. महेश लांडगेंना अलिखित इशारा. अमित गोरके यांच्या उमेदवारीने आणखी एक संदेश दिला. भोसरी मतदारसंघात सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजपचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या आमदार महेश लांडगे यांनाही हा अप्रत्यक्ष इशारा आहे. भाजपमधील दुहेरी निष्ठा असणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना हा एक संदेश आहे. गोरके किंवा उमा खापरे हे अशा अत्यंत दुबळ्या समाज घटकातून आले की ज्यांच्या लेखी राजकारण किंवा असली आमदारकी पद प्रतिष्ठा हे शब्द सुद्धा गावी नाही. निवडणुकीच्या राजकारणासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, कार्यकर्त्यांची फौज असे 10% सुद्धा त्यांच्याकडे नाही. महापालिकेला 10 नगरसेवक निवडून आणायचे तर ते सुद्धा त्यांच्या आवाक्यातले नाही. गावकी भावकी पाठीशी नाही, उलट तिथे उपेक्षाच होते. गुंडापुंडांची ताकद म्हणाल तर त्याचा काळीचाही संबंध नाही. अशाही परिस्थितीत भाजपने गोरखेंना आमदार केले कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आमच्या मातीत आणि मनामनात रुतून बसलेली जात, मग ती पुरोगामी विचारांची कास धरून चालणारी काँग्रेस, राष्ट्रवादी असो वा वेद हेच प्रमाण समजणारी सनातनवादी भाजप असो, अमित गोरखेंना शुभेच्छा.